कॉपी करण्यासाठी म्हणून बरेचसे पालक आणि विद्यार्थी इथे येतात. काय होतं, ते आल्यानंतर आल्याबरोबर लगेच ते अनुदानित तुकड्यावर कब्जा करतात आणि जे इथला जो भूमिपुत्र आहे ज्याला खऱ्या अर्थानं त्याचा हक्क आहे त्या अनुदानित तुकड्यावर, म्हणजे मोफत शिक्षणाचा जो हक्क आहे त्या तुकड्यावर हे बाहेरचे आलेले मुलं घेऊन लगेच येऊन बसतात आणि पर्यायाने इथले जे गोरगरीब आहेत त्यांना मोठी फी भरून 10-12 हजार रुपये घेऊन अनुदानित तुकड्यावर ॲडमिशन घेतात. आणि होतं काय सर, हे येतात हे बातमी आहे 12वीच्या पेपर संबंधी. पेपर म्हटले की हॉटेल, बिअर बार हे सगळे आपल्याला नेहमीच भरलेले दिसतात, परंतु याच कारणामुळे अनेक शहरांचं संस्कृती वास्तव्य उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळतं. यासंबंधी बातमी आहे पाथर्डीतील मनसेच्या वतीने 25/2/2020 रोजी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात पाथर्डी तालुक्यातील भूमिपुत्र असलेल्या शेतकरी, आर्थिकदृष्टीने दुर्बल असलेल्यांच्या पाल्यांना त्यांच्या हक्काच्या मोफत शिक्षणाच्या सोयीपासून वंचित ठेवणाऱ्या कॉपीसाठी ॲडमिशन या पाथर्डी तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील किडीमुळे संपूर्ण राज्यभरात तालुक्याची होत असलेली बदनामी, विद्यार्थी पालकांची होत असलेली आर्थिक मानसिक घुसमट, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात होत असलेले अतिशय किळसवाना व हिंडीस प्रकार यापुढे हे फक्त कॉपी करून पास होण्यासाठी आलेल्या धनदांडग्यांच्या या शैक्षणिक पर्यटकामुळे शहरातील परमिट रूम, बिअर शॉपी व लागू मालक यांना जरी आजचे दिन आले असले तरी या शैक्षणिक पर्यटकामुळे पाथर्डीसारख्या ग्रामीण भागातील संस्कृती असलेल्या शहरातील सामाजिक वातावरण मात्र खराब होत आहे. हे सर्व प्रकार थांबावेत म्हणून पाथर्डी तालुक्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी विस्तृत म्हणणे मांडल्यानंतर माननीय उपजिल्हाधिकारी श्री देवदत्त केकान साहेब यांनी वरील सर्व प्रकार हा अतिशय निंदनीय असून शिक्षण संस्थांच्या फक्त पैसा कमवण्यासाठी चाललेल्या अशा गैरप्रकारामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र व पाथर्डी शहर बदनाम होत आहे असे सांगत हा प्रकार थांबवण्यासाठी माननीय जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याशी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी चर्चा करून शैक्षणिक वर्ष 2020-21 पाथर्डी तालुक्यातील शिक्षण संस्थांमध्ये कुठल्याही स्वरूपात नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कॉपी करण्यासाठी ॲडमिशन हा निंदनीय प्रकार होऊ देणार नाही अशी भक्कमपणे हमी घेतली. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, परिवहन चे जिल्हा अध्यक्ष अविनाश पालवे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष रंगनाथ वाढेकर, एकनाथ सानप उपविभागीय अध्यक्ष सांगळे, शहर सचिव संदीप काकडे, शहर उपाध्यक्ष सोमनाथ फाशे, राजू गिरी, मुनीर तांबोळी, संजय चौनापुरे, विभागाध्यक्ष गणेश कराडकर, एकनाथ भंडारी, अजय बेळगे, ज्ञानप्रबोधिनीचे अभ्यासिकेचे रामभाऊ केदार आदींसह मनसेचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते. आपण जर महाराष्ट्र न्यूज हब या यूट्यूब न्यूज पोर्टलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून वेळेत आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. आमच्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.